नमस्कार, पुनम रेसिपी मराठीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. इथे आज मी तुमच्यासोबत अगदी पारंपरिक अशी रेसिपी शेअर करणार आहे. तेल आणि गुळाचा शिरा, अगदी पौष्टिक अशी आपली रेसिपी आहे. चला तर मग आपण इथे वेळ न घालवता आपण रेसिपीला झटपट सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर एक पातेल्यामध्ये मी एक वाटीभर गूळ घेतला आहे. गॅस इथे मी चालू केला आहे. त्याच वाटीने आपल्याला इथे दोन वाट्या पाणी घालायचं आहे. घेतलेलं प्रमाण अगदी परफेक्ट आहे, त्याप्रमाणेच तुम्ही हे बनवा. एक वाटी, अजून एक वाटी पाणी आपल्याला इथे घालून घ्यायचं आहे. आणि गॅसची फ्लेम आपल्याला हाय टू लो फ्लेमवर आपल्याला हे पाणी छान असं मस्त उकळून घ्यायचं आहे. गूळ आपल्याला छान विरघळून घ्यायचं आहे. आता आपल्या दुसरीकडे एक पॅनमध्ये मी एक वाटीवर रवा घेतला आहे. त्याच वाटीने मी एक वाटी रवा घेतला आहे. सुरुवातीला आपल्याला ह्या रव्यामध्ये तेल किंवा तूप काहीच घालायचं नाही. आपल्याला असाच हा रवा थोडासा भाजून घ्यायचा आहे. रव्याचा थोडासा रंग बदलून घ्यायचा आपल्याला. इथं आपला रवा छान मस्त असा भाजत आला आहे, बघा तुम्ही बघू शकता. रव्याचा रंगही बदलला आहे. आता आपल्याला इथे घालायचं आहे तेल. आपण हा शिरा तेल आणि गुळात करतो आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे तूप देखील घालू शकता. आता इथे मी अर्धी वाटी तेल घेतलं आहे. हे बघा, तेल घालून पण आपल्याला हा रवा अगदी मस्त छान मस्त फुलेपर्यंत भाजून घ्यायचा आहे. लो टू मीडियम फ्लेमवरच आपल्याला हा रवा भाजायचा आहे. जितका आपला रवा छान भाजला जाईल तितका आपला शिरा अगदी मस्त मऊ लुसलुशीत होईल. तुम्ही बघू शकता आपला रवा छान मस्त असा सोनेरी रंगावर भाजून तयार आहे. आता आपल्याला इथे ह्या रव्यामध्ये गुळाचं पाणी घालायचं आहे. इथं आपलं गुळाचं पाणी देखील छान मस्त उकळून तयार आहे. सगळं गूळ आपला छान असा विरघळला गेला आहे. आपल्याला आता ह्या रव्यामध्ये हे सगळं पाणी सावकास ओतून घ्यायचं आहे. पाणी घातल्यावर आपल्याला हा रवा छान असा मस्त मिक्स करून घ्यायचा आहे. कुठल्याही प्रकारचे आपल्याला इथे गाठी ठेवायच्या नाहीत. आपला रवा छान असा मस्त मिक्स झाला की आपल्याला याच्यावर आपल्याला झाकण ठेवून याला 5 मिनटं छान शिजवून घ्यायचं आहे. इथे तुम्ही बघू शकता आपला रवा छान मस्त असा फुलून आला आहे. आणि शिरा पण आपला अगदी मऊ लुसलुशीत तयार झाला आहे. पूर्वीच्या काळी बाळंतणी बाईसाठी पण हा शिरा मस्त बनवला जायचा, पण तो थोडासा पातळ असायचा, म्हणजे पेज किंवा पातळ शिरा. याप्रमाणे अगदी पौष्टिक आपला हा शिरा बनून इथे तयार आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता अगदी मस्त मऊ लुसलुशीत आपला हा शिरा झाला आहे. चला आता आपण इथे घालूया वेलची. इथे मी वेलची सालासकट ठेचून घेतली. इथे तुम्ही तुम्हाला आवडीचा सुका मेवा देखील आप इथे घालू शकतात. वेलची घालून देखील मी छान असं मस्त मिक्स करून घेतला आहे. इथं आपला पारंपरिक पद्धतीचा अगदी मस्त असा शिरा बनून तयार आहे. तुम्ही बघू शकतात अगदी मस्त आपला शिरा मऊ लुसलुशीत आणि मोकळा सळसळीत झाला आहे. तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एखाद्या छानच्या रेसिपीसोबत. तोपर्यंत टेक केअर.